हेलो एवरीबॉडी, क्या हाल है? वेलकम बैक टू माय चैनल। शुरू करें ताजा बात में एनसाइटी का सब्सक्राइब करा और बेल आइकॉन प्रेस करा। पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे। विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ही रद्द करण्यासाठी केंद्रीय स्तरावरती आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। UGC कडून लवकरच या संदर्भामध्ये निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत UGC कडून गांभीर्याने विचार सुरू आहे। तशी शिफारस लवकरच UGC कडून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केली जाऊ शकते आणि त्यामुळे कोरोनामुळे जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या या परीक्षा आता रद्द होऊन नवीन वर्ष ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येते। वक्त बदल दिया गया है, जज्बात बदल दिए गए, हालात बदल दिए गए। आई होप यू नो आई एम टॉकिंग अबाउट। इकडे दुसरीकडे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार असल्याचं राज्य सरकारनं परिपत्रक काढून स्पष्ट केलंय। परीक्षेच्या 45 दिवस आधी वेळापत्रक काढण्यात येणार आहे आणि त्यासोबतच प्रत्येक पेपरमध्ये 1 दिवसाचं अंतर ठेवण्यात येणार आहे। वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागानं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सूचना दिल्यात। वेळापत्रक विद्यापीठांच्या संकेतस्थळावरती जाहीर केलं जाणार आहे। याशिवाय 45 दिवसांच्या आधी जाहीर करणार असल्यानं विद्यार्थ्यांना देखील तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे। इकडे December 2020 पर्यंत MD आणि MS परीक्षा लांबणीवरती टाका अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे। त्यांनी मोदींना त्यासंदर्भात एक पत्र लिहित विनंती केली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हे प्रशिक्षण घेत असलेले डॉक्टर सध्या महत्वाची भूमिका निभावत आहेत आणि त्यामुळे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाला निर्देश देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे। Let's be Swadeshi and Atmanirbhar. Okay guys, so bye bye, take care.